आजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी. जय भवानी जय शिवाजीचा गजर. छत्रपती शिवाजी महाराज जयंती थाटात साजरी. कामठीमध्ये झाले भव्य रक्तदान शिबिर. आणि आम्ही दिल्ली पुढे झुकणार नाही. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संजय राऊतांची प्रतिक्रिया. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. कोविड काळानंतर यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती पर्व नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काही ठिकाणी शिवकालीन युद्धकलेचे प्रदर्शन घडले तर काही ठिकाणी महाराजांचे दुधाने अभिषेक करून उत्सव साजरा करण्यात आला. तर बघूया उत्सवाची एक झलक. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून तब्बल 2 वर्षानंतर हा उत्सव इतक्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजवाड्यातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक करत पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्य अर्पिल तुम्ही दुःखी रयते स जय देव जय देव. आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती जो तारीख के अनुसार जो है अंग्रेजी कालगणना के अनुसार वो हमने मनाई. आज सुबह 6 बजे महाराज को दुग्धाभिषेक और पंचामृत से अभिषेक किया गया. उसके बाद में महाराज को हार पहनाया गया और उसके बाद महाराज की आरती हुई और आरती होने के बाद यहाँ ढोलताशा पथक ने अपना वादन किया. महाराज को अभिवादन करते हुए उन्होंने ढोलताशा किया और उसके बाद शिवकालीन प्रात्यक्षिक भी यहाँ दिखाए गए और काफ़ी मात्रा में बड़ी संख्या में लोगों में उत्साह था क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज ये सबके आदरणीय हैं और इस कारण ये इस साल का जो महोत्सव है बहुत बड़े पैमाने पर है. कि लोगों ने है और कोरोना का जो संकट है अभी फिलहाल जारी है तो लोगों ने थोड़ा सा वो उसके ऊपर नियमों का पालन करना चाहिए यही हम आज के दिन. यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनीही येथे येऊन महाराजांना अभिवादन केले. नगराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनीही महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जनतेला या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज के जयंती उत्सव निमित्त आज यहाँ महल शिव छत्रपति संस्थान के माध्यम से आयोजित समारोह में शामिल होने का सौभाग्य प्राप्त हुआ. छत्रपती शिवाजी महाराज के चरणों में माल्यार्पण किया गया और बड़े उत्साह के साथ में यहाँ पर नौजवानों का हुजूम लगा हुआ है. नौजवानों के प्रेरणा स्त्रोत्र छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरणा लेकर के इस नूतन भारत के निर्माण में नौजवान संकल्प ले रहे हैं. मैं सभी को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के हार्दिक शुभकामनाएं प्रेषित करता हूँ. पूर्व नागपुरातील विजयनगर परिसरात सुद्धा शिवजयंती उत्सवाच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने चिमाजी अप्पा व्यायामशाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकलेचे पराक्रम दाखवून लोकांना मंत्रमुग्ध केले. तसेच अजून बरेच ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंदे वंदे वंदे.
धन्यवाद। शिवाजी चौकातील गोयल टॉकीज येथे शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भव्य आरती करत शिवाजी चौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली, तर छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले, तर कामठी येथील विविध संघटनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले। सर्वांना जय शिवराय। आजच्या या शुभदिनी मी सर्वांना म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानातर्फे शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आणि हा सोहळा नेहमी असाच होत राहावा ही माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सतत असेच प्रयत्नरत राहू की प्रतिष्ठानाची स्वप्न राहील आणि या शुभेच्छेने शिवराय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी महाराज चौक इथे खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। अशाच पद्धतीने म्हणजे आमचा हा कार्यक्रम 2019 पासून त्यामध्ये आम्ही रक्तदान शिबिर करतो आहे, त्याच्यामध्ये 400 ते 500 लोक आमचं सहसहजी होतात आणि आमची अशीच इच्छा आहे की अशाच पद्धतीने आम्हाला दरवर्षी प्रोत्साहन मिळावं। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संजय राऊत आपले विचार मांडत म्हणाले, आजही आम्ही दिल्ली पुढे झुकणार नाही, शरण जाणार नाही, तेव्हा औरंगजेब होता, आता दुसरे कोणी आहेत। त्या काळात देखील महाराष्ट्रातले फितूर आणि गद्दार औरंगजेबला मदत करत होते, आजही तसेच फितूर आणि बेईमान दिल्लीला मदत करत आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालत आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली। आज छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष महान योद्धा महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा स्वाभिमान अशा छत्रपती शिवरायांची जयंती आहे। छत्रपती शिवरायांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला, तुमचे स्वाभिमान, तुमचे स्वाभिमान, मरण पत्करून पण शरण जाणार नाही हा जो बाणा आहे शिवरायांचा तो महाराष्ट्रानं कायम जपला आणि आजही आम्ही जे काही ताट कण्यान आणि बाणान उभे आहोत, झुकणार नाही दिल्ली पुढे, शरण जाणार नाही दिल्ली पुढे। तेव्हा औरंगजेब होता, आज दुसरं कोणी असतं, पण दिल्लीनं कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उसळून मानातून तलवार काढून लढत राहिला। आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्र लढतो आहे। त्या काळातसुद्धा महाराष्ट्रातलेच काही फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते, शिवरायांच्या विरुद्ध बरं का कारस्थानं करत होते। आजही नेमकी तीच परिस्थिती आहे, दिल्लीने इकडलेच लोक फितूर केले आहेत, बेईमान बनवले आहेत आणि ते फितूर आणि बेईमान आमचा मराठी बाणा, मराठी स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता बरं का ह्याच्यावरती घाव घालत आहेत। पण तरी त्या काळातसुद्धा महाराष्ट्रातलेच काही फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते, शिवरायांच्या विरुद्ध बरं का कारस्थानं करत होते। आजही नेमकी तीच परिस्थिती आहे, दिल्लीने इकडलेच लोक फितूर केले आहेत, बेईमान बनवले आहेत आणि ते फितूर आणि बेईमान आमचा मराठी बाणा, मराठी स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता बरं का ह्याच्यावरती घाव घालत आहेत। पण तरीही महाराष्ट्र उभा आहे आणि महाराष्ट्र लढत राहील, हा सह्याद्री आहे, हिमालयाच्या बरोबरीनं लढत राहील, हिमालयाचं रक्षण करणं सह्याद्रीचं प्रथम कर्तव्य
आम्ही मानतो, आणि कोणी महाराष्ट्राला कमजोर करत समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा समजून घ्यावा. आजच्या युगातला औरंगजेब तुम्हाला कोण वाटतं? आहेत ना, आहेत ना, औरंगजेब आहेत, सूर्याजी पिसाळ आहेत, जयचंद आहेत, ते महाराष्ट्रातच आहेत. त्यांना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीच्या तख्तावर बसलेले महाराष्ट्रद्रोही हे प्रिय वाटतं. मराठी भाषेचे शत्रू ज्यांना मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेला ज्यांनी विरोध केला, कोर्टात गेले त्यासाठी, असे लोक हे औरंगजेबाचे इकडले हत्यार आहेत, हे महाराष्ट्रद्रोही महाराष्ट्रद्वेष्टे. त्यांच्या पाठीशी इकडले गद्दार उभे आहेत आणि दिल्लीचं तख्त उभं आहे. पण हे तख्त फोडण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी देवीच्या भवानी तलवारची विशेष अलंकार पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजा भवानीने स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार दिली होती. तो देखावा व सोहळा आज तुळजा भवानी देवीच्या मंदिरात करण्यात आला. यावेळी तुळजा भवानी देवीला शिवकालीन अलंकार घालण्यात आले. तुळजा भवानीचा गाभारा भगव्या वस्त्राने व झेंड्याने सजविण्यात आला होता. ठाणे शहर येथे शिवाजी जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व भक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की छत्रपती हे आमचे प्रेरणास्त्रोत आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण ठाणे शहराचे वातावरण भगवा असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं प्रेरणास्त्रोत, आमचं आराध्य दैवत अखिल महाराष्ट्रात आणि नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये छत्रपतींचा हा उत्सव अत्यंत जोमाने अत्यंत उत्साहाने साजरा होतोय. इथे ठाण्यामध्ये देखील आपण पाहताय संपूर्ण वातावरण भगवाय. छत्रपतींची प्रेरणा आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपतींच्या प्रेरणेनं या ठिकाणी जेवपर्यंत आम्ही वागू तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकणार नाही. आमचा भारत देश हा नेहमीच आघाडीवर राहील आणि एक समतेचं राज्य या भारतामध्ये छत्रपतींच्या विचारावर चालणारं हे आपल्याला असंच यापुढेही पाहायला मिळेल. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
स्वराज्यातील पाच गडावरील जल, माती व पाणीपतच्या युद्धभूमीवरील मातीने शिवरायांना अभिषेक करून बुलढाणा येथे पारंपरिक पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला बुलढाणा येथे सर्व जातीधर्माच्या वतीनं शिवजन्म उत्सव सोहळा लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात आली. यावर्षी सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्तीच्या वतीने सकाळी 10 वाजता गांधी भवनाच्या प्रांगणात महिलांनी बाल शिवाजींना पाळण्यात टाकून आणि पाळणा गीत गाऊन जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला. यावेळी आमदार संजय गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते, तर शिवप्रेमींनी भगवे फेटे परिधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण ही संपूर्ण जगासाठी आदर्शनीय असून सर्वांनी ती अंगीकारावी असे आवाहन शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे शिवतीर्थावर अभिवादन करण्यासाठी सायकलीने पोहोचले. या महोत्सवातून महाराजांच्या शिकवणी सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. शिवाजी महाराजांनी राज्यासमोर किंवा देशासमोर नव्हे तर संपूर्ण जगासमोर आदर्श ठेवलाय. लोक कल्याणकारी राज्य कसे असावे हे महाराजांनी आपल्या जीवनातून आणि कार्यातून दिले आहे. ही शिकवण आपल्याला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे असे मत जिल्हाधिकारी येडगे यांनी मांडले. जीवनातून चरित्रातून महाराजांनी जी काही शिकवण दिलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि ही शिकवण प्रत्येक क्षेत्रामधील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी आहे. ती जी शिकवण आहे ती आपण शिकवण अंगी बांधूया. एक जयंती एक चांगल्या पद्धतीने साजरी केली म्हणजे जयंती आहे तर जयंतीमधून वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या महाराजांच्या शिकवणी लोकांपर्यंत पोहोचवणं हा जो आपला मुख्य उद्देश राहिला पाहिजे तो समितीने ठेवलेला आहे आणि ती सुद्धा कौतुकाची बाब आहे. तर महाराजांचं जे जीवन आहे महाराजांनी जी काही शिकवण दिली आणि महाराजांनी जो काही आदर्श निर्माण केला तो फक्त काही आपल्या राज्यासमोरच नाही तर आपल्या देशासमोर आणि जगासमोरही आहे की जगामधलं जे एक लोककल्याणाचं जे राज्य असावं लोककल्याणासाठी जी शिकवण असावी ती सर्व महाराजांनी त्यांच्या जीवनामधून आणि त्यांच्या सर्व कार्यामधून दिली. तर मला वाटतं ही शिकवण आपण पुढे घेऊन जाऊया. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शिकवण आपण पुढे नेण्याचा एक संकल्प आजच्या दिनी करूया. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली दिसून आली. हातामध्ये भगवे झेंडे घेऊन तरुण लहान मुलं आणि महिलांनी यावेळी महाराजांचे दर्शन घेतले तर जय भवानी जय शिवाजींच्या जयघोषाने सर्व परिसर दणाणून निघाला होता. महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून पुतळ्याकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. तसेच इथे पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड गव्हाणे येथील चित्रकार अक्षय मिस्त्री याने तिळाच्या दाण्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारून महाराजांना मानवंदना दिली आहे. शिवजयंती निमित्ताने ही सूक्ष्म कलाकृती त्यांनी साकारली आहे. हे सूक्ष्म चित्र साकारायला भिंगाचा वापर केला आहे. गेल्या वर्षी शिवजयंतीचे निमित्त साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारून मैस्त्र यांनी चक्क तिळावर छत्रपती यांना अभिवादन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे तिळाच्या दाण्यावर चित्र साकारायला अक्षयाला अर्धा तास लागला असून त्यासाठी त्याने अॅक्रेलिक रंगाचा वापर केला आहे. नमस्कार, मी चित्रकार अक्षय मिस्त्रे. मी 1 सेंटीमीटर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र केलंय. तसंच ह्या वर्षी
तीन महिने सराव करून इवलीसच्या तिळावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र केलंय. म्हणजे तिळाच्या जाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र केलंय. कारण का एक दोन तीन महिने मी तो सराव करून खचून सराव करून रात दिवस त्याचा सराव करून मी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त मी ते येवलीच्या तिळावर चित्र तयार केलंय. आणि प्रत्येक तिळावर छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द पण लिहिलेले आहेत. आणि हे करत असताना एक आकर्षकपणा आणि आता जे बघायला भेटतं ते एक उत्साहाने ते ताकदीने आपल्या समोर येतं हे चित्र. ते करत असताना बरं वाटलं. धन्यवाद. नागपुरातील नगर विकास विभागाने विकास विषयक कामांना नेहमी प्राधान्य दिले आहे. या बाबीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.